नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या ओढून आपण ऐंशी प्रश्नांची जी केची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायची आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण नक्कीच बघावास मिळतील तर सुरुवात करूया त्या ठिकाणी सीमारेषा आहे आडतीसवी समांतर रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशा सीमा सीमारेषा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा पशुपतीनाथ हे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पशुपतीनाथ हे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे मंदिर आहे त्या ठिकाणी शुक्रमांक क्रमांक दोन काठमांडू नेपाळ या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा फराक्का हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे फराक्का हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे त्या ठिकाणी क्रमांक तीन गंगा नदी या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक चौथा रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी क्रमांक तीन तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य होईल ऑप्शन क्रमांक पाचवा वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन चार केरळ राज्य या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक आठवा एक मे सन एकोणीशे नव्याण्णव भंडारा जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता एक मे सन एकोणीशे नव्याण्णव भंडारा जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता या ठिकाणी अवश्य क्रमांक दोन गोंदिया जिल्हा ठिकाणी होईल प्रश्न क्रमांक नववा इटियाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे इटियाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन गोंदिया जिल्ह्या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक दहावा कान्हेरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत कान्हेरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत या ठिकाणी क्रमांक चार ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा मॅन ऑफ पीस हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं टोपण नाव आहे मॅन ऑफ पीस हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं टोपण नाव आहे या ठिकाणी अशुभ क्रमांक चार लालबहादूर शास्त्री या ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक बारा बाय एक्सपेरिमेंट विथ ट्रुथ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक माय एक्सपेरिमेंट विथ ट्रुथ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक तेरा बा कवी बी यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे कवी बी यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे क्रमांक चार नारायण मुरलीधर गुप्ते या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक चौदा वतन के लोगो हे गीत पैकी कोणता गीतकाराने ए मेरे वतन के लोगो हे गीत पैकी कोणता गीतकाराने लिहिलेलं गीत आहे राजिकाणी औषध क्रमांक दोन प्रदीप या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिका महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अकोला जिल्हा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी योग गॅन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अमरावती जिल्हा या ठिकाणी गॅन्सर होईल चौथा महाराष्ट्राचे कोणत्या शहराला म्हणतात महाराष्ट्राचे कोणत्या शहराला म्हणतात या ठिकाणी दोन इचलकरंजी शहर या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा सहस्रकुंड धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सहस्रकुंड हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे त्या ठिकाणी अवश्य क्रमांक तीन नांदेड ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा मयुरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मयुरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे त्या ठिकाणी अशन क्रमांक तीन पुणे जिल्ह्या ठिकाणी योग्यांसर होईल सातवा तुमसर ही राज्यामधली तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तुमसर ही महाराष्ट्र राज्यामधली तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक भंडारा जिल्हा या ठिकाणी योग मे सन एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता एकमे सन एकोणीसशे एक्क्याऐंशी रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता या ठिकाणी ऑप्शन दोन सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्यां प्रश्न क्रमांक दहावा महाराष्ट्रामधले पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधले पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्रामधला पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामधला पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन वर्धा जिल्हा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक बारा बा पाच गणि हे हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सातारा जिल्ह्या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा उजनी हे महत्वाचे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे उजनी हे महत्वाचे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी अश्व सोलापूर जिल्हा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चौदावा लाकडी खेळणी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाण हे प्रसिद्ध आहे लाकडी खेळणी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाण हे प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक सोळा बा महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या खालीलपैकी किती आहे महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार एकूण छत्तीस जिल्हे या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक सतरा बा कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार पुणे प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा मराठी भाषेमधले पहिले मासिक खालीलपैकी कोणता आहे मराठी भाषेमधले पहिले मासिक खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दिग्दर्शन मासिक या ठिकाणी होईल क्रमांक ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण होते ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रामधले पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन वी स खांडेकर या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक वीस 20, सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामधील सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामधील सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी औषध क्रमांक चार सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक एकेवीस अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन जळगाव जिल्हा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक तेवीस तोरणा व पुरंदर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तोरणा व पुरंदर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन पुणे जिल्ह्या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन जळगाव जिल्ह्या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते या ठिकाणी क्रमांक चार कोयना नदी या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सव्वीस धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे त्या ठिकाणी क्रमांक दोन गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस अंबाघाट घाट खालीलपैकी कोठून कोठे आंबा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान लागतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कोल्हापूर ते रत्नागिरी या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस दाभोळ ही महाराष्ट्रामधली खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दाभोळची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे त्या ठिकाणी ठिकाणी रत्नागिरी होईल क्रमांक एकोणतीस कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अमरावती जिल्हा ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकतीस तिल्लारी जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तिल्लारी जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अवश्य क्रमांक तो नागपूर या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी अवश्य क्रमांक तो नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस देहू आळंदी ही तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत देहू व आळंदी ही तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नदी या ठिकाणी योग्य सर होईल ऑप्शन क्रमांक छत्तीस महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी जंगले महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन मराठवाडा प्रादेशिक विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागा असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागा असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कलिंगड या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चाळीस आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती आझाद हिंद सेना यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक रास बिहारी बोस या ठिकाणी योग्यानसे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस कादुवाही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे कादुवाही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन गोदावरी नदी या ठिकाणी यो सिर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस बोडलावे ते अम्हे हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे बोडलावे ते अम्मे हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे या ठिकाणी औषध क्रमांक तीन श्रीकांत देशमुख या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू हा बाहेर पडतो या ठिकाणी औषध क्रमांक दोन अमोनिया वायू या ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस खालीलपैकी कोणता देश हा ब्रिक्स या समूहामध्ये समाविष्ट नाही खालीलपैकी कोणता देश हा ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट नाही या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार दक्षिण कोरिया देश या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रमाबाई या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार खालीलपैकी कोण आहे भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार खालीलपैकी कोण आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सुनील क्षेत्री या ठिकाणी योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक सत्तेचाळीस जैन धर्मामधले पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण आहेत जैन धर्मामधील पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ऋषभदेव या ठिकाणी योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक एकोणपन्नास आर्य समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती आर्य समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे त्या ठिकाणी अशु क्रमांक दोन स्वामी दयानंद सरस्वती या ठिकाणी योग्य आन्सर होईल अक्ष क्रमांक चोपन ग्वायटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे ग्वायटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे त्या ठिकाणी अशु क्रमांक तीन आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचावन्न काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक वाशिम जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छप्पन खालीलपैकी जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आठ सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल क्रमांक सत्तावन पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे या ठिकाणी ऑगस्ट सन दोन हजार चौदा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावन मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती या ठिकाणी योग्य होईल ऑप्शन क्रमांक एकोणसाठ कोयना जलाशयाचे नाव खालीलपैकी काय आहे कोयना या जलाशयाचे नाव खालीलपैकी काय आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक शिवाजी सागर जलाशय या ठिकाणी योग्य होईल क्रमांक साठ दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी नदी या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक बासष्ट गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक त्रेस मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विष्णू शास्त्री चिपळूणकर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक मनी भवन हे खालीलपैकी कोणत्या महान व्यक्तीशी संबंधित आहे भवन हे खालीलपैकी कोणत्या महान व्यक्तीशी संबंधित आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक महात्मा गांधी या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक पास पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये खालीलपैकी कोणत्या अंमलाचा स्त्राव होतो पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये खालीलपैकी कोणत्या अंमलाचा स्राव होतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन हायड्रोक्लोरिक अम्ल या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक सासस पाण्याच्या शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते पाण्याच्या शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक क्लोरीन मूलद्रव्य या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक सदुसरस पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती या ठिकाणी औषध क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य सुरु होईल प्रश्न क्रमांक अडुसष्ट राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती राष्ट्रीय काँग्रेस यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सन अठराशे पंच्याऐंशी या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक सत्तर अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील